नमस्ते इंडिया, मैं डॉक्टर प्रचिती पुंडे, मी मिसेस युनिवर्स ऑस्ट्रेलिया विनर आहे, मिसेस इंडिया विनर आहे आणि मिसेस पुणे 2019। तर मी यावर्षी 22 जून 2022 रोजी सिओल साऊथ कोरिया येथे भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। भारतातर्फे मी आहे आणि तिथे 90 देशांच्या विश्वसुंदरी सहभाग घेणार आहे, जसं की मिसेस चायना, मिसेस अमेरिका, मिसेस कॅनडा इत्यादी। तर हे खूप मोठं बिगेस्ट आणि लॉंगेस्ट पॅजेंट, म्हणजे 10 दिवसांचं हे पॅजेंट असतं तिथे। आणि ते खूप जास्त म्हणजे फक्त बाह्य सौंदर्य असं नाही बघितलं जात तिथे, तर तिथे तुमचं डोमेस्टिक व्हायलन्स फोरम असतो, म्हणजे भारतातल्या महिलांना काय काय अत्याचार होतात किंवा काय होतात। तर तिथे यावर्षी हा माझा मुद्दा, कारण की मी एक लाईफ कोच आहे, मी 13 सर्टिफिकेशन कोर्सेस केले 2008 पासनं, प्रचिती कोकोरो हेल्पिंग पीपल बिल्ड अ रॉक सॉलिड फाउंडेशन थ्रू सेल्फ मास्टरी ही माझी संस्था कार्यरत आहे। 5,000+ क्लायंट्स मी केलेले आहेत, 350+ जास्त वर्कशॉप्स मी महाराष्ट्राच्या सगळ्या कॉलेजेस आणि स्कूल्समध्ये केलेले आहेत, जसं की MIT कॉलेज, BIT इंजिनिअरिंग कॉलेज, स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी। तर तिथे डोमेस्टिक व्हायलन्स फोरममध्ये मी मानसिक व्हायलन्स हाचा मुद्दा घेऊन भारताकडनं त्याचं प्रतिनिधित्व करणार आहे। त्याच्यावरती आमचा अभ्यास असतो, फक्त गरीब महिलांवरतीच अत्याचार होतात असं नाही आहे। जी एक महिला खूप मोठ्या पोस्टवर आहे, जी पोलीस आहे, जी स्वतः पोलिसात आहे, जी स्वतः डॉक्टर आहे, जी प्रिन्सिपल आहे, जी लाखों रुपये कमवते, तिच्यावरही मानसिक ताण कसा असतो आणि तो डोमेस्टिक व्हायलन्स कसा असू शकतो, त्याच्यासाठी तिने काय केलं पाहिजे, कारण ती समाजामध्ये बोलू नाही शकत, पैसा असला तरी तो पुरत नाही। तर त्याचा मुद्दा घेऊन मी तिथे जाते आहे। एक हा विषयच नाही तर अनेक विषय तिथे घेतले जातात, जसं की आता जेवण करताना आपण नमस्ते का करतो, तर हे संदेश मी तिथे पोचवते आहे। मी आध्यात्मिक आणि सायंटिफिक स्टडीजचा रिसर्च करून एक ग्रूमिंग सिलेबस एस्टॅब्लिश केलेला आहे, ज्याचं नाव आहे द डिवाईन ब्युटी इंटरनॅशनल ग्रूमिंग सिलेबस। हा 7 चक्रात, म्हणजे आपल्या शरीरातल्या 7 चक्रांना ह्याचे अलाइनमेंट मी करून दिलेली आहे। तर ती गरज मला ह्याच्यासाठी वाटते की आज आपण बघतो मॉडेलिंग क्षेत्रात कोणी पण येत आहे, म्हणजे कोणी उठणार, फोटोज काढणार आणि स्वतःला म्हणणार की मी एक मॉडेल आहे। मग होतं काय की एकदा मॉडेल म्हणून नाव तर केलं, पण पुढे ते टिकवलं पाहिजे, मग पैसे देऊन फोटो शूट करा, पैसे देऊन हे करा, असं करत करत त्या वाहवत जातात आणि मानसिक संतुलन बिघडताना खूप जणींचं मी स्वतः लाईफ कोचिंगद्वारे बघितलेलं आहे। शहरात पण आणि करमाळ्यासारख्या गावांमध्ये पण मी 18 वर्ष झाले काम करते आहे। मंडे टू फ्रायडे मी करमाळ्यात असायची आणि फ्रायडे सॅटर्डे संडे पुणे, लातूर, औरंगाबाद इथे मी काम करते, त्यामुळे सगळ्या